मराठा अस्मिता परिषद बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे पार पडली. सोवळे तुटल्याने डॉक्टर मेधा खोले यांचा दावा बाटला गेला. चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करण्यात आले. सोवळे तुटल्याने देव बाटला म्हणून मराठा बहुजनांचा शूद्र म्हणून हिनवणे ही जातवादी ब्राह्मणी मानसिकता आजही जिवंत आहे हे दुर्दैवी आहे. म्हणजे उच्च शिक्षित डॉक्टर मेधा खोले ह्या मनस्कृतीचे समर्थक आहेत. त्यांना भारतीय संविधान मान्य नाही हे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र ठरवून छत्रपती होण्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या वेळी विरोध करणारी जातवादी ब्राह्मणी मानसिकता आजही 350 वर्षानंतर जिवंत आहे हे यावरून सिद्ध झाले. मराठा बहुजन समाजाने आत्मचिंतन करावे. गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म नसतो हे समजून घ्यावे. विधायक समतेची अस्मिता जागृत व्हावी व ब्राह्मणी गुलामीतून मुक्त व्हावे यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा बहुजन समाज पुणे यांच्या वतीने मराठा अस्मिता परिषद बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे घेण्यात आली. या मराठा अस्मिता परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव असून माननीय न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर डॉक्टर भारत पाटणकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. आत्माराम शास्त्री जाधव मनपा गटनेते अरविंद शिंदे अभिषेक देशपांडे ठाणे टेक्सास गायकवाड अश्विनी सातव डोके आदी उपस्थित होते. श्री शरद गोरे दिग्दर्शित धर्माची दारू व जातीची नशा या समाज प्रबोधनपर नाटकाने मराठा अस्मिता परिषदेची सुरुवात झाली. सदर परिषद शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारी आहे. शहरातील मराठा बहुजन समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. तसेच सर्व पुरोगामी परिवर्तनवादी व समविचारी संघटना सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच्यावर आधी घटना नंतर झाली आहे पण फुलेंनी लिहिलेली प्रार्थना ही फार जुनी आहे. अत्यंत जसं एका मोठ्या पेतल्या दुधाच्या पेतल्यामध्ये एक थेंब लिंबाचा पडला की आपलं दूध नसतं त्याप्रमाणे थोडेच हातावर बोट मोजणाऱ्या लोकांनी त्या मोर्चाची दिशा बदलून टाकली. सुरुवातीला कोपर्डीतल्या मुलीचा न्याय मागता मागता त्याच्यामध्ये अॅट्रोसिटीचा गैरवापर होतो एवढा विषय असताना एक नेता आला त्यांनी सांगितलं की अॅट्रोसिटी रद्द झाली पाहिजे. अख्खा मोर्चा वळला. तुम्ही एका समाजाला आरक्षण मागण्यामध्ये ओबीसींना अंगावर घेतलं विरोध केला तुम्ही रद्द करण्यामध्ये मग त्या दुसऱ्या समाजाला अंगावर घेतलं आणि अख्ख्या समाजाला आणि त्या मराठा समाजाला एकटं पाडण्याचं जर कारस्थान कुणी केलं असेल तर नियोजन कर्तव्यांनी केलं आणि ते आपल्या लोकांच्या अत्यंत लक्षात येत नाही गेलं हे मला तुम्हाला मी हा विषय का सांगतोय की इथं जेवढे लोक बसलेले असतील मी स्पष्ट बोलण्यामध्ये खूप पहिल्यापासून तोंडफट आहे म्हणून मी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित बोलतो. राहुल मोकळे यांची परिषद घेण्या पाठीमागची आपली भूमिका या ठिकाणी निषेध केली आणि त्यांच्या त्या भूमिकेच्या आपलं कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. अरविंद शिंदेनी सांगितलं ते खरं आहे की आज आपल्याला आपले शत्रू किती आहेत ते शोधण्याचं काम आपण करायला हवं. आजही आपण 21व्या शतकाकडे जायचं म्हणतो. नवनवीन तंत्रज्ञान शास्त्रज्ञ आपण सगळं शोधण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपण तिकडे चाललो आहोत का पुन्हा आपण 16व्या शतकाकडे चाललोय याचा विचार करायला हवा. वर्णव्यवस्था जाती व्यवस्था आजही आपल्या समाजामध्ये धर्मामध्ये पाहिली जाते. ज्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिबा फुले असतील या सगळ्यांनी ही जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. सर्व धर्म एकत्र आला पाहिजे. सर्व जाती व्यवस्थेत काम करणाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही त्यांची भूमिका आपण व्यासपीठावरती मांडतो पण प्रत्यक्षामध्ये सर्वजण कृतीमध्ये आणतात का असा माझ्या समोर एक प्रश्न आहे आणि आपण सगळेजण त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी पडतो असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही.